मांजरी म्हणून बसतात पूर्वापार जी पद्धत चला दिल्या तीन आम्ही हळूहळू पुढे चलतो. सांगपाची गोष्ट म्हणजे षष्ठी सप्तमी आणि अष्टमी असे तीन दिवस ते मांजरीचा उत्सव असतात. भायले गावातले लोक असे ते आणि अवसारी माणसं जे असल्या कारणान लोक कौल करार घेऊपाक थंय येतात. आणि अष्टमी मांजरी उठली काय नवमीचे देव आम्ही तरंगाने असं वागतो थंय. आणि त्याच्यानंतर दसऱ्या दिसा होम घालून सकाळी की सांची ही तरंगा सीमोल्लंघन केलं करपा वयतात आणि त्याच्यानंतर ती भूमिकेच्या देवळात पाहुणचार करतात. भूमिकेच्या देवळात एक रात रवल्या उपरांत दुसऱ्या दिसा ती तरंगा थंयसर भूमिकेच्या देवळाकडे वोटी भरण्या भरपाचा जो कार्यक्रम असता थंय जाता आणि ती तरंगा मग थंयसून सुटल्या उपरांत पाहुणचाराक वेताळाच्या देवळांत येतात. आणि ही तशी तरंगा काल स तारखे हय पाहुणेरा इल्ली असं ही आता स एक सात एक अशी दोन दीस हय रोवतली आणि आठ तारखेक परत सिमेर वयतली. सीमा खंय? सीमा सटीन. सटीन ती थंय वयतली. थंयचो जो कार्यकाळ जो आसा थंयचे कार्य ती रिवाज विधिवत पुजा आनी कायदा आसा तो सगळं थंय जातला. आणि त्याच्या नंतर थंयसून ती कुळकार जो आहा आमचो देव त्या देवळांत पावणे रावतले. म्हणजे ते दिसा पौर्णिमे दिसा थंय गांवकारातर्फे थंय नैवेद्य जाता. आणि तो नैवेद्य झाल्या उपरांत थंय दुसऱ्या दिसा जो पाडवो जो म्हणटा पौर्णिमेचो पाडवो त्या पाडव्या दिसा ती तरंगा रावणाच्या देवळांत येतली. थंय एक दोन आणि तीन अशी देवपणां जातात कळ्ळी. आणि ती देवपणां जाल्या उपरांत थंय देवपणां संबंद कारवार म्हणा आणि खंय शिवोली म्हापसा संबंद गोंयचे लोक थंय वर्षाचो बाबा मान वर्षाचो कौल म्हणान घेवपाक येतात. आणि तांकां सगळ्यांक अवसारीक दिलो जाता. आणि त्याच्यानंतर ती तरंगाचो ती खंयच्या देवांची एक भूमिका ज्याच्या नावाने ह्या देवस्थान चलता अशी ही भूमिका देवस्थान ती एक भूमिकेचा तरंग. दुसरा जो असा तो रवळनाथाचा तरंग. आणि तिसरा असा तो भूतनाथाचा तरंग. ही तीन तरंगा. ही तरंगा आता ती न्हेसोवप ते कोण करता? कोण नाचो मान हो मान असो ना गांवकरी मंडळी जमता गावातले लोक जमत. आणि तो चवथ्या नवमी दिसा ती तरंगा निसय. आता सोमारा दीस तुमचो कौल असतो न्हू काय कितल्यांक जाता तो सुरू? साधारण साडे नवांक. आणि ही तरंगा त्या हेचेर असता खंय म्हणटा ते सीमेर सटीकडे सटियाकडे सतियाकडे हा थंयच्यान ती कितल्यांक भायर सरता सकाळची सोमारा दीस? सत्यान न्हू सद्याकडे फाल्यां अष्टमी अष्टमीच्या दिसा ती सांची हयसून चारांक सुटा ती सिमेर वयतली. आणि सत्या देवी जी आसा थंय मान आहा तिका थंय मानांक वयतले तरंगा. आणि थंय काय कौल करार जातलो थंयतले स्थानिक कोण आहात त्यांना. आणि त्याच्यानंतर ती पावणेराक रात्री कुळाच्या देवळात येते. कुळाच्या देवळासून मागीर कितल्यांक भायर सरता ती? थंयसून कुळाच्या देवळांत पाडव्या दिसा साडे आठांक आठ साडे आठांक भायर काडट. आणि तीच तरंगा मगर वाजत गाजत रावणाच्या देवळात येतात. आणि थंयसर मगर तो सगळ्यांक कौल दिलो कौल जातो तीन देवपणां जातात.
खंयची तीन देवपणां ती एक दोन तीन अशे भागते ओके आनी हे महाजन येतात काय अशे भाविकूय येतात ह्या उत्सवात ना ना सगळे महाजन असतात भाविकय असतात गावचे लोक असतात सगळे गोयचे गोयच्या भायले असतात आणि तुम्ही एक दीस येऊन तो अनुभव त्या दिसाचा अनुभव तुम्ही घेऊचो